आर्यन खान प्रकरणात समीर वानखडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर आणि त्यांच्या कुटुंबावर विविध आरोप केलेत या गंभीर आरोपांनंतर त्यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिनं पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर पलटवार केला होता त्यानंतर आता क्रांतीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय आपल्या पत्रात क्रांतीने लिहिलंय लहानपणापासून मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढले कुणावर अन्याय करू नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहनतल मुळीच करू नये हे त्या दोघांनी शिकवलं तोच धडा गिरवत आज मी एकटीनं माझ्या खाजगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे लढते सोशल मीडिया त्यावरचे लोक फक्त मजा बघत आहेत मी एक कलाकार आहे राजनीती मला कळत नाही आणि मला त्यात पडायचंसुद्धा नाही आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रूची लक्तरं चार चौकात उधळली जातात शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला आहे विनोद करून ठेवला आहे आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं एका महिलेवर आणि तिच्या परिवारावरती होणारे खासगी हल्ले हे राजकारणाचं किती नीज स्वरूप आहे हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्यापर्यंत पोहोचलं आहे आज ते नाही पण तुम्ही आहात त्यांची सावली आणि प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो तुम्ही आमचं नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे तुम्ही कधीच माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही याची मला खात्री आहे म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेनं आहे आज योग्य तो न्याय करा अशी विनंती आपली बहीण क्रांती रेडकर आता क्रांतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाऊ मानलं आहे आणि आपली बहीण असा स्वतःचा उल्लेख करत हे पत्र लिहिलं आहे त्यामुळे आता हे पाहायला हवं आहे की क्रांतीनं ज्यांना भाऊ म्हटलं आहे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता या सगळ्या प्रकारावरती काय भूमिका मांडतात कारण ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेले नवाब मलिकच वानखडेंच्या मागे लागलेत असं दिसतंय मलिकांनी वानखडेंवरती आरोपांची सरबत्ती केली आहे अशात उद्धव ठाकरे राष्ट्रवादीच्या मलिकांच्या बाजूनं भूमिका घेतात की जिनं भाऊ म्हणून मदतीची याचना केली आहे त्या क्रांती रेडकरच्या बाजूनं भूमिका मांडतात हे पाहायला हवं या घडामोडींवर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहा ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद